आणखी किती पेन ड्राइव्ह तुमच्याकडे? भरपूर आहेत, योग्य वेळी निघतील. आणखी एक महत्त्वाचं, यंदाच्या अधिवेशनात तुम्ही जर पाहिलं असेल, म्हणजे आता अधिवेशन संपलंय, पण यंदाच्या अधिवेशनात पाहिलं असेल तर सगळ्यांचं एक सेंटर ऑफ अट्रॅक्शन आणि सतत चर्चेत राहिलेला चेहरा म्हणजे देवेंद्रजी होते. पेनड्राईव्ह आहेत तुम्ही म्हणता एक्झॅक्टली, पण आता कोणकोणत्या गोष्टी पाईपलाईन मध्ये आहेत? कारण आतापर्यंतची जर क्रोनॉलॉजी आपण पाहिली तर भाजपच्या नेत्यांनी आरोप केले आणि एक्झॅक्टली यंत्रणांनी त्याच त्या ठिकाणी धाडी टाकल्या असं दिसतं. आता अधिवेशन संपलं असल्यामुळे माझ्याकडे काही सिनेमाचे पेनड्राईव्ह आहेत, त्याच्यावर मी जास्त कॉन्सन्ट्रेट करणार आहे, थोडा बॅकलॉग भरून काढणार आहे, त्यानंतर मग या राजकीय प्रश्नांवर उत्तर देईन. पेनड्राईव्ह भरपूर आहेत असं तुम्ही सांगितलं, पण जसं ज्यावेळी शिवसेना सत्तेत होती आणि तुम्ही ज्यावेळी तुमचा संसार सुखी संसार ज्यावेळी सुरू होता 5 वर्षांचा, त्यावेळी असं शिवसेनेचं नेते काय म्हणायचं की आम्ही खिशात राजीनामा घेऊन फिरतोय, आम्ही खिशात राजीनामा घेऊन फिरतोय. तुमच्या खिशात आता पेनड्राईव्ह आहे का? नाही, बिलकुल नाही आहे. मला खिशात पेनड्राईव्ह घेऊन फिरायची गरज नाही. योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य पेनड्राईव्ह कसा द्यायचा आहे मला माहिती आहे.